2022 म्हणजे शनिवार रात्री 11 ते 2 10 2022 म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हा रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे आणि रात्री 11 वाजता वाहतूक बंद केल्यानंतर 2 तारखेच्या पहाटे म्हणजे 2 वाजता हा पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी जी आहे ती पूर्णपणे सर्व एजन्सीजनी केलेली आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या असतील युटिलिटीज पूर्ण शिफ्ट झालेल्या आहेत. इडिफाईस इंजिनिअरिंग मुंबई ह्या एजन्सीची निवड ह्या पूल पाडण्यासाठी केलेली आहे. या एजन्सीला पूर्वी 15 वर्षाचा अनुभव आहे. कोची नोएडा या ठिकाणच्या इमारती आणि त्यांनी पूर्वी पाडलेल्या आहे. इमारत पाड हा पूल पाडत असताना 200 मीटर परिसरामध्ये पूर्णतः निर्मनुष्य आपण करणार आहोत. एनएचएच्या माध्यमातून तिथला सर्वे केलेला आहे आणि ज्या काही इमारती त्या ठिकाणी आहेत त्या लोकांना त्यांच्या मालकांना या नोटिसेस आजच्या निर्णयानंतर उद्या देण्यात येतील. ब्लास्टिंगची परमिशन पोलीस विभागाकडून मिळालेली आहे. ब्लास्टिंगसाठी ह्या एजन्सीकडून जवळपास 1300 होल्स डिग केलेले आहेत. प्रत्येक होल हे साधारणतः 1 ते 1.5 मीटरचा आहे आणि 600 किलो एक्सप्लोजिव्ह या कामासाठी वापरण्यात येणार आहे. आपण रात्री हे ब्लास्टिंग करत असल्यामुळं अप्रोप्रिएट आणि पुरेसं इल्युमिनेशन आणि बॅरिकेडिंग त्या ठिकाणी असणार आहे आणि पुणे आयुक्तालय पिंपरी चिंचवड आयुक्तालय त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण जो आवश्यक तो बंदोबस्त प्लॅन आहे पोलीस कामासाठी आवश्यक तो करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.